दरम्यान कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत विरोधकांनी आपले उमेदवार मागे घ्यावेत आणि महाराष्ट्राची परंपरा कायम ठेवण्याचं आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी केलंय। तर मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी मात्र पलटवार केलाय। दिव्याखाली अंधार रजनी सातव आणि त्यांचे चिरंजीव आमचे सातव जेव्हा ते त्यांचं निधन झालं त्यांच्या पोटनिवडणुकीत तुम्ही कसे वागलात, पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत तुम्ही कसे वागलात, अगदी ऋतुजा लटकेच्या निवडणुकीत तुम्ही कसे वागलात। सन्माननीय ऋतुजा लटकेंना सुद्धा आपण बिनविरोध करू शकलो असतो, का केलं नाही याचं उत्तर पहिल्यांदा द्या। त्या एका निवडणुकीवरून तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊन खोटं बोललात की आम्हाला निवडणूक लढवायची आहे आणि म्हणून चिन्ह यांचं गोठवा, शिवसेना कोणाची हे ठरवलं पाहिजे, म्हणून तुम्ही मूळ शिवसेना पक्षाचं चिन्ह गोठवलं, शिवसेना पक्षाचं नाव सुद्धा बदलायला लावलं, त्यांना हे सल्ले देण्याचा नैतिक अधिकार काडी मात्र नाही, एवढं मात्र त्यांनी लक्षात। बघा, संस्कृती महाराष्ट्राची काय आहे आणि त्या संस्कृतीची सध्या कशी रोज पायमल्ली होते हे कोणी सांगायला नको। पंढरपूर आणि नांदेडच्या पोटनिवडणुकीसुद्धा ही संस्कृती कुठे दिसली नाही, अंधरीत दिसली त्याला वेगळी कारण होती। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।